नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे। जून महिना उजळला की आपोआपच साऱ्यांना पावसाचे वेध लागायला सुरुवात होतात। यंदा मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी 11 जून आहे। सोबतच आता राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी वातावरण देखील पोषक आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिल्यानंतर आता साऱ्यांना पावसाची उत्सुकता आहे। मुंबई, ठाणे, पालघर 13-14 जून रोजी दिवशी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याने वर्तवले आहे। मान्सून 2020 कोकण अपडेट। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 तासात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। 10-15 जून दरम्यानचा हवामान अंदाज। मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरात काल मध्यरात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 11 जून शहराच्या काही भागाच्या विजेच्या कडकडाटास जोरदार वारा राहणार आहे। अंदाजे 30-40 किलोमीटर पर घंटा या वेगाने शहराच्या काही भागात वारा होऊ शकतो। दरम्यान मागील वर्षी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 2 आठवडे मान्सून लांबला होता। मार्गाच्या मागील वर्षी 25 जूनला मान्सून मुंबईमध्ये दाखल हजेरी लावली होती। दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी 1 जून केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे। दक्षिण भारताला वापल्यानंतर आता मान्सूनचा उत्तर दिशेला प्रवास सुरू झाला आहे। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तळ कोकणात भागात आज विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मराठवाड्याची उद्या 12 जूनपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अत्यंत मोठी बातमी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। मुंबई, ठाणे, पालघर 13 जून दिवशी मुसळधार पावसाची बरसण्याची शक्यता आहे असा हवामान अंदाज आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।